नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलवर तलाठी पदभरती दोन हजार तेवीससाठी मित्रांनो जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख यांच्यामार्फत चार हजार सहाशे चव्वेचाळीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पदांसाठी मित्रांनो सव्वीस तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत आणि सतरा जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत या पदासाठी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की शेवटच्या वर्षाला असल्यास किंवा कुठली पदवी याला लाग लागते कुठले शैक्षणिक पात्र लागते तर आम्ही अर्ज करू शकतो त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर एम एसी आय टी प्रमाणपत्राबद्दल देखील माहिती आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो सर्वात अगोदर पाहूयात आपण पदवी या ठिकाणी कशा पद्धतींनी विचारलेली आहे कुठपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण पाहिजे आणि कुणाला अर्ज करता येऊ शकतो तर पहा मित्रांनो शैक्षणिक अर्हतेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणं कामी जाहिरात प्रसिद्धी सव्वीस सहा दोन हजार तेवीस रोजी उमेदवारांनी पुढील शैक्षणिक अहर्ता पूर्णतः धारण करणं आवश्यक आहे तर पहा मित्रांनो सव्वीस जूनपर्यंत तुमची पदवी कम्प्लीट झालं पाहिजे पूर्णतः धारण करणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय म्हणजे मित्रांनो तुमच्याकडं पदवी प्रमाणपत्र त्या दिवसापर्यंत पाहिजे तुम्हाला ऑनलाईन त्याचे मार्क्स टाकता आले पाहिजेत तर याचा अर्थ असा होतो की तुमची पदवी मित्रांनो कम्प्लीट पाहिजे या ठिकाणी अपूर्ण पदवी असेल अप्लाय वगैरे असेल तर अप्लाय करता येणार नाही त्यांनी पूर्णतः धारण करणं आवश्यक आहे असं या ठिकाणी आहे जर मित्रांनो त्यांनी या ठिकाणी म्हटलं असतं की शेवटच्या वर्षाला तुम्ही असाल तरी देखील तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो तर परंतु या ठिकाणी त्यांनी तसं सांगितलेलं नाही त्यामुळं पूर्णपणे तुमची पदवी कंप्लीट पाहिजे यामध्ये म्हटले त्यांनी मान्यताप्राप्त कुठल्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचं तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे पदवीधर याचा अर्थ मित्रांनो कुठल्याही शाखेतील पदवी तुमच्याकडं असेल तर तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र होता तर ही शैक्षणिक अहर्त आहे आता माजी सैनिकांसाठी एक वेगळी शैक्षणिक अहर्त आहे मित्रांनो पदवी ही पात्रता असलेल्या तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव ठराविक नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास त्यांना पदांना अर्ज करता येऊ शकतो तर ही माझी सैनिकांसाठी वेगळी पात्रता आहे त्याच्यानंतर आता महत्त्वाचं ते म्हणजे एम एस आय टी तुम्हाला लगेच लागेल का अर्ज भरताना तर मित्रांनो लगेच तुम्हाला एम एस आय टीची गरज नाही एम एसी आय टी नसेल तरी देखील तुम्हाला अर्ज भरता येईल कारण की या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की तुमच्या जर तुमच्याकडं जर एम ए सी आय टी नसेल तर सामान्य प्रशासन विभागाचा जो दोन हजार तीनचा जी आर आहे त्यानुसार संगणकाची आहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणं आवश्यक राहील म्हणजे एम एस आय टी ज्यांच्याकडं नाही त्यांना देखील मित्रांनो अर्ज करता येणार आहे हे खूप चांगली गोष्ट याच्यामध्ये चा नमूद करण्यात आलेली आहे तर पात्रतेबद्दल मित्रांनो तुमचा प्रश्न या ठिकाणी समजलेला असेल आता महत्वाची अजून एक पात्रता असते ती म्हणजे वयाबद्दलची मित्रांनो वयामध्ये त्यांनी म्हटले की सतरा सात दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तुमचं वय गणण्यात येणार आहे म्हणजे सतरा जुलै ही लास्ट डेट आहे अर्ज करण्याची मित्रांनो त्या तारखेपर्यंत तुमचं वय धरण्यात येईल त्या तारखेपर्यंत तुमचं अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजेत आणि खुल्या प्रयोगासाठी अडतीस वर्षापेक्षा वय जास्त असू नये परंतु मित्रांनो एक टिप या ठिकाणी खाली दिली आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासनाचा विभाग चा एक जी आर आलेला होता पहा मार्च दोन हजार तेवीसमध्ये ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीकरिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रयोगासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो याच्यामध्ये प्लस दोन वर्ष म्हणजे या ठिकाणी अडतीस प्लस दोन तर मित्रांनो खुल्या प्रयोगासाठी चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असेल आणि मागासवर्गीय उमेदवारांना अठरा ते त्रेचाळीस प्लस मित्रांनो दोन म्हणजे पंचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादेमध्ये सूट असेल त्यानंतर मित्रांनो दिव्यांग खेळाडू उमेदवार या सर्वांसाठी मित्रांनो अजून सूट आहे जसं की प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना प्रकल्प वर्षापर्यंत सूट आहे माझी सैनिकांना पंचाळीस वर्षापर्यंत आहे तर ही वयाबद्दलचा मित्रांनो प्रश्न तुम्हाला समजलेला असेल आता मित्रांनो याचे ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस डॉक्युमेंट काय काय लागतात त्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची माहिती मित्रांनो दिली जाईल यामध्ये फक्त पात्रतेबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सव्वीस तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील याच्यामध्ये मित्रांनो खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये फी असणार आहे आणि राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो याची एक्झाम डेट अजून त्यांनी दिलेली नाही आहे ड्राफ्टमध्ये एक्झाम डेट होती परंतु या ठिकाणी दिलेलं नाही एक्झाम डेट मित्रांनो नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे याबद्दल मित्रांनो अजून काही तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो तुम्हाला तलाठी पदभरतीचा अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी पुस्तक हवं आहे तर तलाठी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक जे आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो दोन हजार दहा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेली आहे तलाठी पदभरतीसाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता पूर्ण मित्रांनो संभाव्य सराव प्रश्नपत्रिका त्याचबरोबर सराव प्रश्नांचाही याच्यामध्ये समावेश आहे स्पेशल चालू घडामोडीवरती आधारित देखील प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत तर तलाठी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच ज्यामध्ये सतरा हजार सहाशे प्लस प्रश्नांचा समावेश आहे हे पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोरमधून खरेदी करू शकता धन्यवाद